शिवराज सिंग चौहानांनी लाडली बहीण योजना राबवली. त्या भागात तिकडं त्या राज्यात बरीच लोकप्रिय झाली. पण शिवराज सिंग चौहानांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदेना हे माहिती आहे की नाही मला माहीत नाही. पुन्हा ते ही योजनेनं त्यांच्यावर काय गंडांतर आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. म्हणून त्यांनी नाही योजना मांडली, त्यांनी मांडायला लावली दादांना. पण अध्यक्ष महोदय, एक उज्ज्वला नावाची योजना वाजत गाजत केंद्र सरकारने आणलेली, बॅनर लावलेले, गॅसचे कनेक्शन सगळ्यांना दिले, सगळ्या देशाभर महिलांचे फोटो, आम्हाला उज्ज्वला गॅसने हा फायदा झाला वगैरे वगैरे वगैरे. अध्यक्ष महोदय, उज्ज्वला गॅस सगळ्यांच्याकडे पोचल्यावर 400 रुपयाचा गॅस 1200 रुपये नेला आणि 1200 रुपयाची 800 रुपये केलं. कारण परिणाम एवढा होतो, 500 रुपयाचं घोषणा होती, सगळी सिलेंडर 500 रुपयाला द्यायची घोषणा करतील दादा असं आम्हाला वाटलेलं. पण दादांनी फक्त 3च सिलेंडर माफ केली. आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या सिलेंडरची महाराष्ट्रात रक्कम 500 रुपये करू, 500 रुपयाच्या वर 1 रुपया घेणार नाही. त्यावेळी दादाचे अर्थमंत्री होते. काहीच दादाच दादांचं होत, अर्थमंत्री. हो, अर्थमंत्री म्हणजे काय पॉवर असते. त्यामुळे अध्यक्ष महोदय, गॅस सिलेंडरचे दर 1200 रुपयापर्यंत गेले. मी मगाशी सांगितलं, आता 3 सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलेली आहे. त्याची पण DBT द्वारे अनुदान आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करणार असं मी ऐकलं. हे अनुदान कायमचं चालू राहिलं पाहिजे. पण 2-3 महिन्यानंतर आम्ही जनतेच्या समोर जाणार आहे. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की महाराष्ट्रातल्या गॅस सिलेंडरची रक्कम 500 रुपयाच्या वर आम्ही जाऊन देणार नाही. 2 सिलेंडर माफ, 3 सिलेंडर माफ या योजनेत तर मग 50% सिलेंडर माफ असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं आमची घोषणा आम्ही जाहीरनाम्यात केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.